कायदेशीर निर्बंध असूनही रात्री दहा नंतर अनेक ठिकाणी फटाके वाजत असतात पोलीस यंत्रणेकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं इचलकरंजीतील किसन चौक परिसरात मंगळवारी रात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती फटाक्यांच्या ठिणग्या जवळच असलेल्या वेस्टेज सूत आणि स्क्रॅप गोदामावर पडल्या आणि तीन गोदामं जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांनी आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत सुमारे पंधरा लाखांचं नुकसान झालं इचलकरंजीतील किसन चौक परिसरात अजिज खान यांच्या जागेत राकेश सरोज शिवम केसरवानी आणि असरक अली खान यांच्या मालकीचे वेस्टेज सूत कापड आणि स्क्रॅप अशी तीन गोदामं भाड्यान आहेत मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोदामाजवळच एका कार्यकर्त्याचा वाढदिवस वा सुरू होता त्यावेळी झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीची ठिणगी या गोदामांवर पडली बघता बघता सुताच्या वेस्टेजला आग लागली आणि तिन्ही गोदामं पेटली महापालिकेच्या अग्निशामक दलांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली पण आज सकाळपर्यंत ही आग धुमसत होती या घटनेत परिसरातील झाडं आणि जवळच्या इमारतीवरील पाण्याची टाकीसुद्धा जळाली तर आजूबाजूच्या नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला या आगीत वेस्टेज सूत कापड प्लॅस्टिक गठ्ठे असं सुमारे पंधरा लाखांचं नुकसान झालंय दरम्यान गोदामाला लागलेली आग पाहून अजगर खान यांना भोवळ येऊन ते जागेवरच कोसळले त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय